सक्तीची वीज बिल वसुली थांबवा, शेतकरी जगवा असा यलगार पुकारत भारतीय जनता पक्ष भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आक्रमक होत महाविकास आघाडी विरोधात शेतकरी बचाव धरणे आंदोलन निफाड तहसील कार्यालयावर काढण्यात आलं. महावितरण आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आलंय. ज्या ज्या ग्रामपंचायतींचे स्ट्रीट लाईट त्यांनी कट केलेले आहेत त्या देखील ते आज सुरू करत आहेत आणि इथून पुढे ते दिवाळी किंबहुना शेतकऱ्यांकडे जोपर्यंत पैसा येणार नाही तोपर्यंत कुठलाही ट्रान्सफॉर्मर कट करणार नाही अशी स्पष्ट त्यांनी तोंडी ग्वाही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांच्या समोर दिलेली आहेत. माझ्या मते खऱ्या अर्थानं हा भारतीय जनता पक्षचा विजय आहे व सर्व शेतकरी बांधवांना मी त्याच्या शुभेच्छा देतो व दिवाळी निमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. यावेळी निफाड विधानसभा प्रमुख यतीन कदम, भाजप तालुका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ यांच्या वतीनं निफाडच्या उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी अनेक शेतकरी तसंच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड.